नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दान करणे ही खूप चांगली आणि महत्त्वाची आणि पुण्यवान गोष्ट आहे. पण दान करताना काही गोष्टी अशा आहेत की त्या आपण दान करू नयेत. तर त्या कुठल्या गोष्टी आहेत की ज्या दान केल्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो, त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करा. मित्रांनो, जे सौभाग्यवती बाई असते म्हणजे लग्न झालेल्या ज्या लेडीज असतात त्यांच्या पायामध्ये जोडवे असतात. हे जोडवे कधीही चुकूनही लग्न झालेल्या बायकांनी कोणाला दान म्हणून द्यायचे नाहीयेत. सौभाग्याच्या ज्या लेण्यामध्ये आपण म्हणतो की मंगळसूत्र आणि जोडवे हे फार महत्त्वाचे आहेत, तर या दोन गोष्टी कोणीही असो, तुमची मैत्रीण असो, तुमची बहीण असो, कोणीही असो, ह्या गोष्टी तुम्ही शेअर करायच्या नाहीत त्यांच्यासोबत. हा सगळ्यात पहिला नियम. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपण सगळे एक गोष्ट करत असतो की जुने कपडे आपण दान करतो, गरिबांना वापरण्यासाठी देतो, ते द्यावे, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण मोठ्या माणसांचे कपडे दान करतो तर त्यावेळेस ते कपडे जास्त फाटलेले किंवा खराब झालेले किंवा चुरगळून बोचके करून दिलेत अशा प्रकारे देऊ नये. ते देताना चांगल्या प्रकारे द्यावं, कारण कपडे किंवा जे काय आपण मेकअपचं सामान म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींना शुक्राचा एक इम्पॅक्ट असतो. आणि जेव्हा आपण गरीब लोकांना मदत करतो तर त्यावेळेस तिथं शनीची पण नजर असते. जर तुम्ही अशा ठिकाणी खूपच खराब गोष्टी दिल्या की तर त्याचा तुम्हाला काही परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळं जास्त खराब गोष्टी देऊ नयेत, त्यांना चांगल्या व्यवस्थित गोष्टी द्याव्या, एवढं लक्षात ठेवावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट कपडे देताना अशी आहे की जे 9 वर्षापर्यंतचे मुलं आहेत, लहान मुलं, यांचे कपडे शक्यतो दान म्हणून देऊ नयेत. तुम्हाला जरी एखाद्या गरीब मुलाला मदत करायची आहे तर तुम्ही दुसरे नवीन कपडे आणून त्याला द्यावे, पण स्वतःच्या मुलाचे कपडे कधीही, मुलगा असो मुलगी असो, कपडे 9 वर्षापर्यंत कधीही दान करू नयेत. त्यांनी वापरलेले कपडे किंवा त्यांनी वापरलेले बूट चप्पल हे 9 वर्षापर्यंत शक्यतो दान करू नयेत, ही गोष्ट लक्षात ठेवावी. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण दान करतो ही चांगली गोष्ट आहे, पण ती करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे मित्रांनो. कारण की कपडे देताना जनरली लोक काय करतात की जुने झालेले कपडे, फाटलेले कपडे आपण देतो, तसं करणं टाळावं. झाडू संबंधी महत्त्वाचं लक्षात ठेवा, झाडू हा फक्त एकाच ठिकाणी दान करता येतो, ते म्हणजे मंदिरामध्ये. त्याच्या व्यतिरिक्त झाडू कुठेही दान, कोणालाही दान देऊ नये. झाडू म्हणजे लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे. लक्ष्मीचं प्रतीक झाडू हा कोणाला दान देणं हे चांगलं मानलं जात नाही. आपण दिवाळीला लक्ष्मीपूजनासोबत झाडूचंही पूजन करतो. तसंच झाडूचे काही उपाय आहेत, ज्या प्रकारे तुम्ही झाडू मंदिरामध्ये देऊ शकता, पण ते दान पण गुप्त दान असावं झाडूचं. ते तुम्ही पहाटे जेव्हा कोणी बघणार नाही अशा वेळेस जाऊन तिथं दान करून यावं. पण नॉर्मली झाडू हा बाकी कोणा व्यक्तीला तुम्ही दान म्हणून देऊ नये, एवढं लक्षात ठेवावं. जेव्हा आपण दुसऱ्यांना पैसे देतो, लोकांना मदत करणं ही चांगली गोष्ट आहे, पण जेव्हा तुम्ही पैसे उधार म्हणून एखाद्याला देता तेव्हा एक नियम लक्षात ठेवायचा, पैसे मंगळवारी देऊ नयेत. मंगळवारी देऊ केलेले पैसे परत घेताना बऱ्याच प्रकारच्या अडचणी त्याच्यात निर्माण होतात. त्याच्यामुळे शक्यतो लक्षात ठेवायचं की मंगळवारी उधार देणं टाळणं चांगलं. तर मित्रांनो, ह्या काही गोष्टी आहेत की काय दान करू नये याच्याबद्दल. तुम्ही दान करत असाल तर खूप चांगली गोष्ट दान करत राहा, फक्त हे नियम लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टी करू नका. दान करणं हे खूप पुण्याचं काम आहे, याच्यामुळे लोकांची मदत पण होते आणि त्यांना त्यांचं जीवन जगण्यासाठी खूप मदत होते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. माझ्या चॅनलवर बाकीचे वास्तूचे व्हिडिओज आहेत, ते एकदा जरूर बघा, तुम्हाला खूप चांगली माहिती त्याच्यामध्ये मिळेल. या व्हिडिओला आणि चॅनलला तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.